तर माझी विनंती आहे की ठीक आहे, लोकांना तुम्ही प्रशिक्षण द्या, पण या अब्दुल सत्तारला मतिमंद शाळामध्ये एकतर पाठवा किंवा मतिमंद शाळेत शिकणारे एखादा चांगला शिक्षक असेल त्याच्याकडून याला शिकवण द्यायची, ही विनंती मी त्यांना करणार. आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे आणि 4-5 दिवसापासून ते महाराष्ट्रात आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी जालना, शहर काँग्रेस कमिटी जालना, आम्ही असं ठरवलं की हा रॅलीला प्रतिसाद देण्यासाठी 14 तारखेला सकाळी 10:30 संभाजी महाराज पुतळ्याजवळ जमा होऊन आम्ही लोक मोतीबाग येथून मुक्तेश्वरद्वार, कचेरी रोड, गणपती गल्ली, शनी मंदिर चौक, SBI हायस्कूल, टाऊन हॉल, गांधी चमन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, मुंबादेवी मंदिर, मुत्ता बिल्डिंग, महावीर चौक मार्गे मामा चौक येथे मी समाप्त करणार. किती लोक असणार? आणि मी सांगतो ना, हा रॅली म्हणजे काँग्रेस पार्टीची म्हणतो आहे, पण हा काँग्रेस व्यतिरिक्त ज्या ज्या लोकांना यायचं, हा भारत जोडो आंदोलन आहे. यात काँग्रेस पार्टीचा, ठीक आहे मी बोललो काँग्रेस पार्टीच्या नाव, पण ज्याला ज्याला यायचं त्याला आपण 100% मी त्याचं स्वागत करणार आहे. रॅली संपल्यानंतर आम्ही एक सभा करणार आहे आणि सभा संपल्यानंतर आमची जे वाशिमला 17 तारखेला आमचं जे हे राहुल गांधीच्या बैठकीला जालना जिल्ह्याला आमंत्रण आहे त्या बैठकीसाठी मी जाणार आहे. या महाविकास आघाडीच्या जालन्याच्या आपण बोललात पत्रकार परिषद मध्ये की कृषी मंत्री सत्तासाहेब आहेत, त्यांना कुठलं प्रशिक्षण देण्याची गरज आहे आता? हे बघा, त्यांचे दीपक केसकरांचा एक वक्तव्य होतं की आम्ही आमच्या लोकांना आता प्रशिक्षण देणार, कसं बोलायचं काय बोलायचं जे मॅटर झाला त्या कृषी मंत्री यांनी जे अपशब्द बोललं. तर माझी विनंती की ठीक आहे, लोकांना तुम्ही प्रशिक्षण द्या, पण या अब्दुल सत्तारला मतिमंद शाळामध्ये एकतर पाठवा किंवा मतिमंद शाळेत शिकणारे एखादा चांगला शिक्षक असेल त्याच्याकडून याला शिकवण द्यायची, ही विनंती मी त्यांना करणार. जनतेला काय आव्हान? जनतेला सामील व्हा हेच आव्हान करणार आहे. भारत जोडोची एक रॅली आम्ही काढणार आहे, तारीख 14 नोव्हेंबर सोमवारी. त्याचा रूट असा राहील, छत्रपती संभाजी महाराज यांचा जे पुतला आहे मोतीबाग जवळ, त्यांचा त्यांना हार घालून हार टाकून आम्ही मुक्तेश्वर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शनी मंदिर, SBI हायस्कूल, टाऊन हॉल, गांधी चमन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, मम्मादेवी, मुत्ता बिल्डिंग, महावीर चौकी मार्गे मामा चौक इथे आम्ही आमच्या रॅलीचं विसर्जन करणार आहे. प्रेसच्या माध्यमातून जालन्याच्या जनतेला मी विनंती करतो की जसा लोक राहुलजी यांच्या सोबत चालले, आपणही या रॅली मागवा. हा काही काँग्रेस पार्टीचा रॅली नाहीये किंवा काँग्रेस पक्षाचा रॅली नाहीये, हा जे सध्या देशात जे चालू आहे जातीयवादचा मॅटर चालू आहे, समाजामध्ये तीढ निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि ते संपला पाहिजे, संविधान वाचला पाहिजे, लोकतंत्र वाचला पाहिजे, त्यासाठी ही रॅली आहे. म्हणून असा कोणी गैरसमज करू नका की काँग्रेसची रॅली. जे जे आमच्यासोबत येईल ते त्यांचं आम्ही स्वागत करूया आणि जे नाही येणार त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही चालणार, असं मी माझ्याकडे बोलतो आहे. आपल्याला काही विचारायचं तर आपण विचारू शकता.